एक वर्तमानपत्रात आणि काल एका वृत्तवाहिनीवर सुद्धा दाखवण्यात आलं, या राहतामध्ये पिंपरी निर्मळ या गावामध्ये दलित समाजाची दोन घरं आहेत आणि त्यांनी मतदान केलं नाही एका समाजाला, त्यांनी त्यांच्या समाजाला जे आहे ते मतदान केलं, दुसऱ्यांचं काही ऐकलं नाही, त्याला काहीतरी निवडून आणलं किंवा असा काही प्रकार आहे, त्याचा राग धरून जवळ 400-500 लोकांनी ह्या दोन कुटुंबांवर जीवघेणा हल्ला केला, त्यांचं घरदार पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, तोडफोड केली, लहान लहान मुलींना सुद्धा जे आहे दगडावर आपटलं, तक्रार झाली, 400-500 लोक होते असं सांगितलं जातं, 71 लोकांवर काहीतरी त्यांनी अॅट्रॉसिटीचा केस घेतलेली आहे, पण दुसरी बातमी अशी आहे की अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही। मी समता परिषदेचा अध्यक्ष म्हणून याचा तीव्र निषेध करतो आणि जे कोणी असतील ते किती कुठल्याही समाजाचे असतील, कुठल्याही पक्षाचे असतील, किती मोठे असतील, तरी त्यांच्यावर कडक कारवाई पोलिसांनी केली पाहिजे।